राजकारणात उतरणार का? तुम्हाला तेच तीन वेळा विचारलं, तीन वेळा नाही सांगितलंय. संकेत आले तर पहिला त्यांचं होऊ दे, मग तुम्ही वेगळी बाईट घेणार आहे ना. एकंदरीत प्रचारा दरम्यान फिरत होता, लोकांच्या काय भावना या जर मागच्या तीन महिन्याचा, जर तीन महिने झाला साधारण आपण बघलं, तर काय फरक जाणवतो तीन महिन्यापूर्वीच्या नात्यात? म्हणजे माझं मला पर्सनल रिस्पॉन्स काय आहे की तीन चार वर्षापासून मी इथं राहायला आलोय, त्याच्यामुळं आता जर कणेरीचं विचारायचं असेल तर गावात मला सगळे ओळखतात, तिथं एवढा काय फरक मला जाणवत नाहीये. पण बारामती शहरात ग्रामीणमध्ये फिरताना एवढा काय असं फरक नाहीये, पण लोक थोडी जास्त ओळखायला लागले एवढंच आहे. दादा सुपर परगणा परिसर तुमच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागला, भव्य आमदार म्हणून देखील त्यावरती उल्लेख करण्यात आला. आता काय कोण कुठला बॅनर लावेल हे मला कसं कळणार? कुणीतरी कुठला तरी बॅनर लावला असेल. दादा आजी दादा म्हणले होते की सात दिवस सातारा केंद्र कुणी दिसणार नाही, तुम्ही फिरायला सुरुवात केली किंवा काय करणार? नाही काय की मी बारामतीचाच आहे, आणि जरी बाहेर कुणाला जायचं असेल तर त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही आहे असं माझं मत आहे. पण मी गेले चार वर्ष बारामती दर सोमवार ते गुरुवार मी असतो, फक्त आता लोकांशी संपर्क वाढल्यामुळं ते तुम्हाला दिसत असेल की मी इथं आहे. पण आता जे माझ्याबरोबर खूप पूर्वीपासून आहेत ते मला नेहमी कणेरीला भेटत आले. तर वरे काका इथं बसले तर आम्ही मोर्फामध्ये काम करतोय, गेले पाच सहा वर्ष आपण काम करतोय, दर आठवड्याला आम्ही भेटत असतो. फक्त लोकांना म्हणजे जास्त लोकांना ते माहिती नव्हतं, आता ते माहिती पडत असेल. कालच बारामतीच्या ज्या ईएम मशीन ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी 45 मिनिटं सीसीटीव्ही बंद होता असा आरोप बोलत पण त्याच्याकडे कसं? खूप गंभीर गोष्ट आहे खरं तर. ऑलरेडी लोक ईव्हीएम वर शंका व्यक्त करत आलेत की ईव्हीएम जर काय झालं तर काय, त्याच्यामुळं हे सगळे लोकांचे जे शंका डाऊट्स आहेत ते दूर करण्यासाठी इलेक्शन कमिशन आणि जी सगळी यंत्रणा आहे त्यांनी थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे, अजून लक्ष तिथं ठेवायला पाहिजे होतं. आणि एक तास हे बंद असणं हे खूप चुकीचं आहे, गंभीर गोष्ट आहे, असं नव्हतं व्हायला पाहिजे.